आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेघरांना राहण्यासाठी जागा मिळालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचा नगराध्यक्षांना घेराव. कुरुंदवाड येथे बेघरांना घरकुल मिळालीच पाहिजेत अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं नगराध्यक्षांना घेराव घालण्यात आला. कुरुंदवाड शहरातील बेघरांना राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं, आंदोलने, मोर्चा या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने 28 फेब्रुवारी 2018 रोजी ठराव करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र त्याचा पाठपुरावा नगरपालिकेकडून होत नाही, त्यामुळे शहरातील बेघर अद्याप घरकुलापासून वंचित आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शेतमजूर युनियनच्या वतीनं नगराध्यक्ष जयराम पाटील यांना घेराव घालण्यात आला. मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आलं. या प्रश्नी तातडीनं पाठपुरावा करून बेघरांना घरे मिळावीच, कार्यवाही सुरू व्हावी, अन्यथा मुलाबाळांसह मोर्चाने येऊन नगरपालिकेचे कामकाज बंद पाडू, असा इशारा निवेदनात देण्यात आलाय. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड अरुण मांजरे यांच्यासह अक्काताई मोहिते, महादेव भंडारी, सविता कोथळे, सुषमा साबळे, तपसुम शेख आणि जैतून बागवान आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून ऋषिकेश बावचे. आज महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल मोठेच्या वतीनं आज आम्ही नगरपालिका नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना शिष्टमंडळ भेटलो. आमच्या शिष्टमंडळाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आम्ही या वर्षभरामध्ये सातत्यानं आम्ही लावून धरलेल्या आहेत. ती मागणी अशी की या कुरुंदवाड शहरामध्ये 500 ते 600 बेघर कुटुंब आहेत. ती बेघर कुटुंबे भाड्याच्या घरामध्ये राहतात. महिन्याला 1.5 ते 2 हजार रुपये भाडं देऊन त्यांना कुटुंब चालवणं अशक्य झालेलं आहे. म्हणून आम्ही नगरपालिकेकडे मागणी केली की या कुटुंबाला नगरपालिकेनं तातडीनं जागा राहण्यासाठी दिली पाहिजे. मात्र नगरपालिकेनं आम्हाला सांगितले की या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आत्ता गरीब लोकांना, बेघरांना जागा देण्यासारखी जागा आता नगरपालिकेच्या मालकीची नाही. तर आम्ही सांगितलं 5 किलोमीटरच्या आत नगरपालिकेला जागा मागणी करता येते, ती महाराष्ट्र शासनाकडे मागणी करता येते. म्हणून त्यांनी जवळ 5 किलोमीटरच्या आत असलेलं गायरान जे आहे त्या गायरानामधली त्यांनी मागणी केलेली आहे. 28 फेब्रुवारी 2018 ठराव केला आणि ठराव करून ती सरकारकडे जागा मागण्याची त्यांनी ठराव दिलेला आहे. मात्र 28 फेब्रुवारी 2018 ठरावच नुसता केला, मात्र पुढे त्याची कार्यवाही काहीच झाली नाही. म्हणून आम्ही आता मुख्याधिकाऱ्यांना इथं नगराध्यक्षांना भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं ठराव करून तुम्ही जर गप्प बसला तर लोकांना, गरिबांना जागा मिळणार नाही. म्हणून या नगरपालिकेनं या लोकांना जागा मिळण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. तहसीलदार प्रांत कलेक्टर असू देत अथवा आयुक्त असू देत पुण्याचे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे, अथवा या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यांच्याकडे गेलं पाहिजे. यांनी ती प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही या गावचे नागरिक आहोत. या गावच्या लोकांना जर जागा राहण्यासाठी मिळत नसेल तर आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहणं आणि तुम्हाला निवडणुकीत मत देणं एवढ्यासाठी आम्ही जन्माला आलो नाही. आम्हाला सुद्धा वाटतं आमची मुलं बाळं स्वतःच्या घरामध्ये राहिली पाहिजेत. समजा 1/2 गुंठा जरी प्रत्येक कुटुंबाला मिळालं तर ती स्वतःचं छप्पर मारून त्यांची मुलं बाळं घेऊन त्या ठिकाणी राहतील. अशा पद्धतीने आम्ही सांगितले. नगरपालिकेनं तसं केलं नाही तर या नजीकच्या काळामध्ये आम्हाला मुलाबाळासह, बायका मुलासह बेघर कुटुंबांना मोर्चाने यावं लागेल आणि या नगरपालिकेचं कामकाज बेमुदत काळासाठी बंद व्हावं करावं लागेल आणि त्याची जी काय जबाबदारी असेल ती जबाबदारी सगळी नगरपालिका प्रशासनावर राहील. हे अशा पद्धतीने आम्ही सांगितलेलं आहे. आत्ता नगराध्यक्षांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं, प्रांतीय आणि तहसीलदार बी शिरोमध्ये आहेत, आम्ही त्यांना भेटायला जातो आणि भेटून त्यांना आम्ही ही कार्य घराने ही सांगतो आणि याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर जागा कशी मिळेल अशा पद्धतीनं नगरपालिका सुद्धा प्रयत्न करेल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याची आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर आम्हाला आंदोलनाचं पुढलं टोकाचं पाऊल उचलावं लागेल, ह्याची नगरपालिकेनं नोंद घेतली पाहिजे.